क्रिकेट क्लब साळकेवाडी विरुद्ध वीर हनुमान माटेकरवाडी या दोन टीमच्या दरम्यान चार षटकांची लढत असेल आणि चार षटकांच्या लढतीसाठी तुम्हाला निर्धारित वेळ दिला गेला हे विसरून चालू देऊ नका मित्रांनो आणि दिलेल्या अवधीमध्ये इनिंगला फिनिश करण्याचा प्रयत्न करा अथवा तुमच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाईल. तर ग्रुप डी मध्ये आता मात्र आपण प्रस्थान करतोय, माफ करा प्रस्थान झालेलो आहोत आणि इथे मात्र आपण पाहतोय की ग्रुप डी आणि प्लेअर ऑफ द मॅच आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता आशिष सोरगे याला मात्र सन्मानित केलं जात आहे. एक जेन्युइन ऑलराऊंडर आणि गलमेवाडीची आन बान शान षटकार किंग म्हणून ज्यांना ओळखलं जातं. सध्याच्या घडीला सांगायचं म्हणलं तर उपसरपंच आहेत ते गलमेवाडीचे. ही सर्वाधिक मोठी भूमिका त्यांच्या खांद्यांवरती आहे. परंतु क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट क्रिकेटसाठी सातत्याने या खेळाडूने भरपूर काय दिलं आणि क्रिकेटला या खेळाडूने दिले आणि क्रिकेटने याला देखील भरपूर काय दिलं. ओरपी चेंडू लॉफ केला यावेळेस आपण पाहतोय लॉफच्या दिशेमध्ये चार धावांसाठी येतोय हा दणदणीत असा शाखा प्रमुख चौकार. यस पहिल्या षटकाचा इथे खेळ मात्र चालू आहे. माटेकरवाडी विरुद्ध साळकेवाडी ही मॅच चालू आहे आणि क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय टीम माटेकरवाडी यांना चेंडू हवेमध्ये असेल क्षेत्ररक्षण चेंडूच्या खालती येतोय. थोडीशी पावलं ही धीमी पडलेत की काय म्हणावं लागेल. चेंडू वन बाउन्स भूमीला दान होतोय. जोपर्यंत गॅदर करतील दोन्ही खेळाडू तोपर्यंत मात्र स्ट्राईक ही रोटेट केली जाते आणि यामुळेच की काय आपण पाहतोय की सिंगल ने थोडीशी वाढ ही धावफलकावरती जरूर पाहायला मिळते. सिंगल धावफलक थोडस पुढे जाते. पाच धाव्या स्कोर कार्ड वरती आलेल्या आहेत. आतापर्यंत जर सांगायचं म्हणलं तर पाच चेंडूंचा खेळ हा संपुष्टात आलेला आहे. अद्याप देखील शेवटचा चेंडू शेष आहे. पॉवरप्लेचं षटक मार्गस्थ आहे मित्रांनो आणि या पॉवरप्लेच्या शेवटच्या चेंडूवरती कितपत मोठा फटका हा खेळला जाणार. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय धावा या एक्झिट केल्या गेल्या. त्या म्हणजे पाच बिनबाद पाच चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल गोलंदाज श्रीधर यांची. कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारे वाखणण्याजोगी गोलंदाजी करणं हे प्रत्येक गोलंदाजाला जमेशीर नसतं. तुमच्या टीम मध्ये असलेला पहिला गोलंदाज जो पॉवर प्लेचे षटक हाताळतो ना त्याला प्रोत्साहन देत राहा मित्रांनो. भरपूर अवघड असतं पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं. कारण की 38 सर्कलच्या बाहेर अवघे दोनच खेळाडू क्षेत्ररक्षण करत असतात आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये त्या फलंदाजाला त्या क्षेत्ररक्षकाकडे मारायसाठी भाग पाडणं ही कला त्या गोलंदाजाकडे असते. तो गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कधी धावा जास्त देतोय, कधी धावा कमी देतोय, कधी विकेट घेतोय, कधी विकेट घेत नाहीये, परंतु तो गोलंदाज आपल्या टीमच्या विजयामधील सर्वाधिक महत्वाचा फॅक्टर आहे हे विसरून देऊ नका. आणि पहिलं षटक टाकणारा मित्रांनो 7 मिनिटांचा अवधी यूज केला गेला पॉवर प्लेच्या षटकामध्ये. गोलंदाज श्रीधर यांच्या माध्यमातून अशी माहिती आमच्यापर्यंत विनायक पोहोचवत आहेत. आणि जर का 15 मिनिटांच्या अवधीमध्ये 3 षटकं कंप्लीट झाली नाहीत तर मात्र तुमच्यावरती कारवाई केली जाईल.
भरपूर नियम आज कठोर केले गेलेत. अगदी आखाती देशांमध्ये देखील प्रवीण सर एवढे कठोर नियम नसतील तेवढे कठोर नियम आज मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र पूल केला गेलाय, चेंडू हवेमध्ये सरसावतोय, क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त बघायची भूमिका दर्शवतोय. कदाचित त्याला देखील हा षटकार आवडला की काय असं म्हणावं लागेल. आणि क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दिलेली ही 6 धावांची दस्तक निश्चित स्वरूपाने सांगते की क्षेत्ररक्षक थोडासा नाकुशक. काय फटका खेळलाय उसळी घेणारा चेंडू, आणि या उसळी घेणाऱ्या चेंडूला अशा प्रकारे टोलवण्याची क्षमता जर का तुमच्याकडे आहे तर निश्चित स्वरूपाने तुम्ही देखील हिटमॅन ठरू शकता आपल्या टीम मध्ये. फाईनल टार्गेट केलं गेलं, चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवीण सर जेव्हा आपण क्षेत्ररक्षण करतो ना तिथे ना समांतर ग्राउंड असतं आणि लॉन असतं. गवतावरती जेव्हा चेंडू वेगाने येतो एकतर सरळ रेंगाळ्यात येतो, जर टप्पा येत असेल तर तो एकतर व्यवस्थित टप्प्यामध्ये येतो. परंतु अशा आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षण जेव्हा आपले क्षेत्ररक्षण करतात आणि स्पेशली रबर बॉलच्या चेंडूवरती जिथे त्याला अधिक उसळी प्राप्त झालेली असते आणि हे क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण करतात ना कौतुक करेन मी या क्षेत्ररक्षकांचं, तेवढं सोपं नाहीये मित्रांनो. ऑन साइड ला फुलटॉस चेंडू भिरकावून लागला, स्क्वेअर लेग च्या दिशेने चेंडू सरसावतोय 4 धावांसाठी बॅक टू बॅक. अजून एक मोठा प्रहार, चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार 4 धावांसाठी. येतोय हा तंदनीत शाखा प्रमुख चौकार. खूप चांगलं, खूप चांगली फटकेबाजी, खूप चांगली फटकेबाजी मात्र केली जाते फलंदाज आपण पाहतो शुभम यांच्या माध्यमातून. अक्षरशः प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत बनू पाहतोय की काय. गणेश माफ करा, गणेश या खेळाडूचा उभा राहण्याचा स्टान्स, त्यानंतर या खेळाडूचा चेंडूवरती जाण्याची पद्धत, पावलांचा वापर, बॅटिंगचा स्विंग, ज्या प्रकारे फटके एक्झिक्यूट करतोय स्टायलिश फलंदाज म्हणावं लागेल या फलंदाजाला. आणि त्याच प्रकारची स्टायलिश फटकेबाजी देखील तो करतोय. मागील इनिंग मध्ये आपण ताकद आणि नजाकत याचा सुरेख संगम आशिषजी चोरगे यांच्या बॅटिंग मधून पाहिला आणि आता मात्र आपण पाहतोय फलंदाज गणेश स्टाईल दाखवतोय, क्लास दाखवतोय. डावकूर आताचे फलंदाज ज्या वेळेला फलंदाजी करतात ना मित्रांनो त्यावेळेला मात्र आपण पाहतोय की त्यांच्याकडे एक वेगळा क्लास असतो आणि तो क्लास मात्र आपल्याला पाहायला मिळाला. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पंचांचा इशारा मात्र वाईट बॉलचा येतोय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतो की 10 फलकावरती या 19 धावा या अंकित केले गेलेले आहेत. 19 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. सलग 2 वाईड आलेत, माफ करा. बॅक टू बॅक तिसरा वाईट बॉल पाहायला मिळतो आणि पहिला गोलंदाज ठरतोय ज्याने या स्पर्धेमध्ये सलग 3 वाईट टाकले. भरपूर सारे विक्रम आज मात्र दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. उच्चतम धावसंख्येचा विक्रम पाहायला मिळाला, एकच फलंदाज ज्यांनी सर्वात जास्त षटकार पाहिले, त्याच्यानंतर सर्वाधिक लो धावसंख्येचा आपल्याला विक्रम पाहायला मिळाला आणि आता अजून एक विक्रम आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे सलग 3 चौकार वाईटचा. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साईडला, फाईनला चेंडू ट्रॅव्हल करतोय. इथे मात्र येतोय पंचांचा इशारा. चार धावांसाठी चौकार. तर गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजाच्या मार्क वरती अक्षय थोडेसे मागणी ठरलेत, थोडीशी खराब गोलंदाजी मात्र अक्षय यांच्या माध्यमातून होते.
चोवीस मात्र चांगला कम बॅक टीट फॉर टॅट अतिशय देखणा अतिशय देखणा अतिशय सुंदर आणि मस्ट नीडेड कम बॅक इथे मात्र केलाय गोलंदाज अक्षय यांच्या माध्यमातून. फलंदाज आपण पाहतोय बाद झालेले ऋषिकेश ज्यांनी मात्र तब्बल 18 धावांचं योगदान दिलं स्कोर कार्ड वरती. चांगलं क्रिकेट विकेट पंचांचा इशारा पुन्हा एकदा आपण पाहतो की खराब चेंडूचा इथे दर्शवला गेलाय. एक्स्ट्राच्या माध्यमातून अजून एक धाव इथे अंकित केली जाते. सव्वीस धावा स्क्रीनच्या अगदी आपण आपल्या व्यासपीठाच्या अगदी आपण समोर पाहतोय. प्रवीण सर आईस्क्रीम वाला हा मात्र सायकल वरती आईस्क्रीम घेऊन फिरतोय. प्रवीण सर जग बदललं जग बदललं. 90 दशकापासून सायकल वरती फिरणारे आईस्क्रीम वाले लाल कपड्याच्या एका लालच कपड्याच्या एका भांड्यामध्ये घेऊन आईस्क्रीम घेऊन फिरतायत. अगदी 90 दशकांपासून पाहतोय जग बदललं. मोबाईल आले कॉम्प्युटर जाऊन लॅपटॉप आले सर्व काय झालं. बटनांचा मोबाईल जाऊन टचपॅडचा मोबाईल आला. परंतु यांच्या सायकलीवरून हे आईस्क्रीमचा हंडा काय आजपर्यंत हटलेला नाहीये. यस निश्चित स्वरूपाने विनंती असेल ज्यांना कुणाला या तत्त्या उन्हामध्ये शीतल आईस्क्रीमचा आनंद घ्यायचा आहे तर हे अंकल लोक आपल्यासाठी इथं उपलब्ध आहेत. प्युअर मलाईकी आईस्क्रीम निश्चित स्वरूपाने स्वाद घ्या आनंद घ्या आणि स्वतःला थंडगार करा. नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय फेकी जरूर केली गेली परंतु खूप चांगले रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की स्ट्राईक रोटेट केली गेली. स्कोर कार्ड थोडस वधारतोय दोन्ही स्कोर मात्र जाऊन थांबतोय 28 घरामध्ये. खूप लांबच लांब षटक इथे मात्र अक्षय हाताळतात की असं म्हणावं लागेल. सर्वाधिक लांब लचक षटक कदाचित या संपूर्ण स्पर्धेमध्ये अक्षयने हाताळलं की काय म्हणावं लागेल. परंतु हलकाचा ओव्हर पिच चेंडू लॉफ केला गेलाय लॉग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. थोडीशी चूक इथे मात्र होते आणि परिणामादाखल मात्र आपण पाहतोय की एकच धाव इथे प्राप्त होते. आयपीएलचे सामने देखील सुरू आहेत. 5 मिनिटांचा अवधी शेष आहे आणि या 5 मिनिटांच्या अवधीमध्ये तुम्ही जर काही षटक संपवलं नाही तर तुमच्यावरती 2 धावांची कडी कारवाई केली जाईल. कृपया याची नोंद घ्यायची. आयपीएलचे सामने देखील चालू आहेत आणि आज जर सांगायचं म्हणलं तर रविवारचा दिवस आहे सुट्टीचा दिवस आहे. आज डबल धमाका आपल्या आयपीएलचा पाहायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये विशेष मनोरंजनाची गोष्ट अशी प्रवीण सर की आज वानखेडेच्या मैदानावरती मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली यांच्या दोघांच्या दरम्यान मॅच चालू आहे. एकीकडे जर सांगायचं म्हणलं तर मुंबई आर्थिक राजधानी दुसरीकडे जर सांगायचं म्हणलं तर भारताची राजधानी दिल्ली म्हणजे 2 राजधान्यांच्या दरम्यान ही मॅच असणार आहे आणि ज्याच्यामध्ये आपण पाहतो की सर्वांच्या नजरा एकाच खेळाडूकडे आहे तो म्हणजे मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा. मागील 3ही मॅच मध्ये थोडंसं नाकुश केलं रोहितने परंतु या मॅच मध्ये रोहितची बॅट तळपली आहे प्रवीण सर. कारण की आतापर्यंत जर सांगायचं म्हणलं तर 21 धावा स्कोर कार्ड वरती अंकित केले गेलेत अवघ्या दुसऱ्या षटकामध्ये 10 चेंडूंमध्ये आणि त्यामध्ये 10 धावा या आपल्या रोहित शर्माच्या आहेत. थोडस आयपीएल थोडस शाखा प्रमुख चषक या दोघांची चर्चा होणार आहेत. काल विराट कोहलीचं शतक याची चर्चा आपण सकाळच्या सत्रामध्ये देखील केली. शतक अप्रतिम होतं परंतु ते थोडस दुर्दैवी ठरलंय की काय म्हणावं लागेल. कारण की गोलंदाजांची 7 आरसीबी संघाला मिळालेली नाहीये. काय क्षेत्ररक्षण आहे काय चेंडूला पिकअप केलं आणि सेम ऍक्शन मध्ये चेंडूला ज्या प्रकारे थ्रो दिला गेला कौतुक करेन या क्षेत्ररक्षकाचं. थोड्या वेळा आधीच आपण चर्चा करत होतो क्षेत्ररक्षकांची आणि याच्यामध्ये या खेळाडूचं देखील नाव आपल्याला अर्जित करावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षक
उमेजी चोरगे साहेबांना देखील विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती, तुमचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करणार आहोत. तुमची जागा आमच्या व्यासपीठावरती आहे, तुमची जागा आमच्या मनामध्ये आहे, तर आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल उमेजी चोरगे साहेब, तर यावं आपण, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. नवीन फलंदाज अक्षय मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. स्कोर जर सांगायचा म्हणला तर स्कोर कार्ड वरती धावा अंकित केल्या गेलेल्या आहेत 34. या षटकातील चेंडूंचा खेळ जर सांगायचा म्हणला तर आतापर्यंत चेंडू झालेले आहेत 3. हलकासा ओव्हरपेच चेंडू मिड ऑफला जरूर खेळला गेला. क्षेत्ररक्षक तैनात, चांगलं क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं. प्रवीण सर, एक गाव आणि त्या एका गावामध्ये असलेल्या भरपूर वाड्या. प्रवीण सर, एक गाव एक संघ करायचा म्हणला तर अक्षरशः नाकी 9 येते, परंतु इथे एका गावामधून 11 संघ बनत आहेत. म्हणजे या एका गावामध्ये असलेली तरुणांची संख्या सांगते की या गावामध्ये तरुण मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. बघा, हे तेवढं सोपं नाहीये. खूप चांगली प्रत्येक संघाने संघ मांडणी केली आहे. विशेष करून सरावाच्या दरम्यान आपण पाहतोय की हे सर्वजण एकत्र येऊन सराव करतात, परंतु ज्या दिवशी मॅच असते तेव्हा मात्र एक वेगवेगळे होतात. त्यामुळे या सर्वांना एकमेकांच्या जमेच्या बाजू या चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तर बघूया, ते हे सर्व उणे दुने एकमेकांचे, एकमेकांना परिचयाचे आहेत आणि याचा वापर कशा प्रकारे केला जाईल. राइट अप ओव्हर द विकेट. तो थँक्यू सो मच. बघा, 5 मिनिटांचा अवधी दिला होता, परंतु गोलंदाजाने अवघ्या 4 मिनिटांमध्ये हे षटक कम्प्लीट केले. म्हणजे विनायकने दिलेल्या सूचना कदाचित योग्य पद्धतीने हे क्षेत्ररक्षक घेत आहेत की काय. धाव फलकावरती आपण पाहतो, धावा अंकित केले गेलेले आहेत 35 आणि लक्ष असेल ते म्हणजे 36 धावांचं. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय की पहिल्या इनिंगचा खेळ मात्र संपुष्टात येतोय. 35 धावा झाल्या, 36 आव्हान असेल. तर जाऊयात मात्र पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय की आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असताना जिथे मात्र आपण दोन बलाढ्य संघांना पाहतोय, एकीकडे आपण पाहतोय साळखेवाडी, दुसरीकडे आपण पाहतोय वीर हनुमान माटेकरवाडी. बघा, वीर हनुमान माटेकरवाडी या संघामध्ये ना पहिले दोन शब्द आहेत ना, ते प्रचंड 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 ताकद आपल्याला दाखवत आहे. एकीकडे वीर त्यांच्या नावामध्येच लिहिलेलं आहे आणि दुसरीकडे म्हणलं तर प्रभू
बजरंग बली हनुमानाचं नाव आहे तिथे. म्हणजे इथे शक्ती भरपूर आहे, ताकद भरपूर आहे आणि इथे लगाव भरपूर आहे. आणि असाच काहीतरी लगाव आणि अशीच काहीतरी खेळ भावना आणि अशीच काहीतरी इच्छा शक्ती ही रवीच्या मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. मागच्याच काही दिवसांआधी जर सांगायचं म्हणलं तर याच मैदानावरती एक मोठी क्रिकेटची स्पर्धा झाली होती आणि त्या क्रिकेटच्या स्पर्धामध्ये या खेळाडूच्या अंगठ्याला इजा झाली. अक्षरशः त्याचं बोट रक्त बंबाळ झालं होतं. अक्षरशः बोटामधून रक्तांचा ओघ हा सातत्याने वाहत होता. तरी देखील बोटाला पट्टी मारून हा खेळाडू परत मैदानामध्ये आला, तो खेळला, तो जिंकला आणि आपल्या संघाला फायनलचं स्वप्न देखील पूर्ण करून दिलं. याला म्हणतात मित्रांनो जिद्द, याला म्हणतात चिकाटी, याला म्हणतात मित्रांनो अनुशासन. आणि अनुशासनाची मूर्ती अर्थातच रवी माटेकर मैदानाच्या आतमध्ये ऍज अ स्ट्रायकरच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता. द मॅन इन फॉर्म म्हणून संबोधल्या गेल्या या वर्षीच्या हंगामामध्ये खूप चांगल्या लय मध्ये आहेत. एक तडाकेबंद फटकेबाजी आणि स्टायलिश फलंदाज. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करायची याच प्रत्येक उदाहरण आपल्याला रवीच्या बॅटिंगमधून पाहायला मिळेल. ज्याचा आम्ही उल्लेख केला की या वर्षीच्या हंगामामध्ये हा खेळाडू खूप चांगल्या लय मध्ये आहे, इनफॉर्म फलंदाज आहे हा, आणि याच्या विरुद्ध गोलंदाजी करणं थोडीशी तारेवरची तुमची कसरत असणार आहे. आणि हीच कसरत आता कदाचित करावी लागते की काय, ती म्हणजे गोलंदाज ऋषिकेश यांना. ऋषिकेशचा पहिला चेंडू, स्वागत केलंय ऋषिकेशचं षटकाराने. स्वॅग से करेंगे सबका स्वागत, हेच कदाचित रवी सांगतोय. तर विनंती असणार आहे दक्ष स्पोर्ट्स गलमेवाडी, कारण की यापुढील सामना तुमचा असणार आहे विजयी संघाबरोबर, त्यामुळे प्लीज आपण आपला प्लेइंग स्क्वॉड घेऊन सज्ज राहायचं. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि यावेळेस बघा हलकासा पॅड लाईन वरती टाकलेला चेंडू, मनगटी ताकदीचा वापर, फ्लिक केलाय चेंडू, सरसावतोय सरळ फाईलच्या क्षेत्रामध्ये. चार धावांसाठी येतोय हा दंदनी 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 चौकार. चांगली टोलेबाजी, चांगली फटकेबाजी इथे मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज रवीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. रवी सूर्याचं समानार्थी नाव रवी. सूर्य ज्या प्रकारे वरती तळपतोय ना त्याच प्रकारे हा फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये तळपतोय. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलेला चेंडू, ही लाईन चांगली आहे, ही लेन चांगली आहे. सध्याच्या घडीला काळाची गरज आहे, गोलंदाजांना स्वतःला ओळखावं लागेल. सातत्याने ऑफस्टिकच्या बाहेर तुम्ही जेवढी गोलंदाजी कराल, जेवढा भडी मार कराल, तेवढीच ती लाईन आणि लेन फलंदाजाला थोडीशी खेळण्यासाठी अवघड चालते. तुम्ही तुमच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये किती जोरात गोलंदाजी करताना, याहून अधिक महत्वाचं आहे की ऑफस्टिकच्या बाहेर तुम्ही किती गोलंदाजी करता याची तुम्ही प्रॅक्टिस करा. अजून एक चांगला चेंडू, भन्नाट वेग, वेग वेग वेग, प्रचंड वेग इथे मात्र ऋषीच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या दोन चेंडूंवरती रवी थोडेसे हवी झाले होते, परंतु त्या रवीला पुन्हा एकदा ऋषिकेश सांगतात की रवी हो तू आहेस चांगला खेळाडू, परंतु मी देखील कच्चा गुरुचा चेला नाहीये. चांगला कमबॅक, दोन चेंडू सलगचे निर्धाव येत आहेत आणि या दोन निर्धाव चेंडूच्या बरोबरीने आत्मविश्वास ऋषिकेश यांचा थोडासा बळावला गेलाय. पुन्हा एकदा त्याच लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू थोडासा लांबून जातोय की काय, आणि पंचांचा इशारा मात्र इथे येतोय वाईड बॉलचा. तिन्ही पंचांचं मी कौतुक करेन, खूप चांगलं काम मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये या तिन्ही पंचांनी केलं. प्रत्येक कॉन्ट्रोवर्शियल आलेली स्थिती योग्य पद्धतीने त्यांनी मात्र पार पाडली आणि स्पर्धा कशा प्रकारे योग्य पद्धतीने शेवटपर्यंत नेण्याचं काम त्यांनी मात्र योग्य पद्धतीने केलं. यावेळेस मात्र कलात्मक फटका, कलात्मक स्ट्रोक, क्रिकेटचं मादक सौंदर्य यावेळेस मात्र रवी दाखवतोय. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता माझ्याकडे आहे आणि का मला मिस्टर 360 संबोधलं गेलंय याचं एक चांगलं प्रात्यक्षिकरण मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय तो म्हणजे फलंदाज रवी. आणि हा दाखवतोय दंदनी तसा शाखा प्रमुख चौकार. सतीशजी शेडगे साहेब देखील आमच्या समोर जुडले गेले, तर साहेब यायचे आपण व्यासपीठावरती. आपलं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत आज या व्यासपीठाच्या माध्यमातून आपलं करतो.
हुक करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, ही लाईन खराब, वेग आणि ऑफ स्टिकच्या बाहेर उसळी देणारा चेंडू रवीला पूर्णपणे बीट करतोय. आणि कदाचित ऋषिकेशला माहिती होतं की हा वीक पॉइंट आहे रवी यांचा, आणि त्याच वीक पॉइंट वरती गोलंदाजी केली आणि जाळ्यामध्ये सापडला मोठा मासा. विजयाचा जल्लोष करत असताना एक टाकलेलं पाऊल सुरक्षित पद्धतीने ऋषिकेशचं यशस्वी झालं. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 16 धावा अंकित केल्या गेल्यात. अक्षय आलाय नवीन फलंदाज आणि अक्षयने देखील तुफान सुरुवात केली आहे पहिल्या चेंडूवरती षटकार लगावून. ऑन साइडला खेळलेला चेंडू ऑन साइडला चेंडू जरूर खेळला गेलाय. चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जोपर्यंत येईल तोपर्यंत आपण पाहतो की या दोन धावांनी स्ट्राइक मात्र खूप चांगल्या पद्धतीने या खेळाडूंनी रोटेट केली. तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पुल करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय गोलंदाज अक्षय गोलंदाजच्या मार्क वरती. पहिल्या इनिंग मध्ये जर सांगायचं म्हणलं तर तब्बल स्कोर कार्ड वरती आल्या होत्या त्या 35 धावा 36 धावाचा पाठलाग करायचा आहे. प्रत्युत्तरादाखल आपण पाहतोय की आतापर्यंत या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 19 धावा स्कोर कार्ड वरती आले. चांगली गोलंदाजी चालली गोलंदाज अक्षय यांची. अक्षयच्या गोलंदाजांनी कुठेतरी लगाम लगावली फलंदाजांवरती. परंतु हलकाचा ओव्हर पिच चेंडू लॉफ जरूर केला गेला क्षेत्ररक्षक तैनात, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या पलीकडचा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय. 6 धावांसाठी दणदणीत शकार. 25 धावा या स्कोर कार्ड वरती अंकित केल्या गेल्यात. आतापर्यंत 12 चेंडूचा खेळ मात्र संपुष्टात आलेला आहे आणि 25 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. इनर समीकरण 12 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 11 धावांची. 12 चेंडू 11. बघा 12 मिनिटांचा अवधी संपुष्टात आलेला आहे आणि उर्वरित 8 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक समाप्त करायचे. क्षेत्ररक्षण करणारे संघ कृपया याची आपण नोंद घ्यायचे. तर 2 षटकांचा होतो खेळ समाप्त. 25 धावा स्कोर कार्ड वरती आलेले आहेत. अद्याप देखील 12 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये किमान
एका दोन मोठे फटके पाहायला मिळतील, कारण की दोन्ही इनफॉर्म फलंदाज मैदानामध्ये. विकासला देखील सूर गवसला आणि अंकुश देखील एक चांगल्या मातब्बर फळीतला फलंदाज म्हणून ओळखला जातो. स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज अंकुश राटा मोर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू पॅड लाईन वरती कदाचित आदळतोय की काय. लेग बाईटच्या माध्यमातून विथ द बॅट, माफ करा विथ द बॅट आहे, विथ द बॅट सिंगल जरूर प्राप्त होते. राउंड द विकेट फलंदाज आपण पाहतोय विकास, चांगली गोलंदाजी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. इनारे 10 चेंडूवरी आवश्यकता असेल विजयासाठी मात्र 10 धावांची, तर या धावांचा पाठलाग केला जाणार का. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय चेंडू संपर्कामध्ये येत नाहीये, एसटी रक्षक देखील बीट होत आहेत. चेंडू मात्र कदाचित डाव्या एसटीच्या जवळ पायाला स्पर्श करून जातोय की काय. सिंगल इथे मात्र पाहायला मिळते, या सिंगलने मात्र आपण पाहतोय धाव फलक थोडस वधारते, स्कोर मात्र जाऊन थांबतोय 27 च्या घरामध्ये. 27 रन्स, 9 चेंडू 9 धावांची आवश्यकता. चांगला फटका होता एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये, या चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं गेलं. आणि जिथे मात्र आपण पाहतोय की दोन्ही फलंदाजांनी खूप कमालीचा वेग दर्शवत 3 धावा कंप्लीट केल्या. पहिली तिहेरी म्हणावी लागेल, सॉरी माफ करा, दुसरी तिहेरी आहे. काल सलतेवाडीच्या विरोधामध्ये सलतेवाडी संघाने देखील अशाच प्रकारे 3 धावा कंप्लीट केल्या होत्या. तीस रन 6 ची आवश्यकता असेल आणि या 6 धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूला लॉफ केलंय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय. दणदणीत असा चौकार. तर अद्या आता जर सांगायचं म्हणलं तर 2 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. व्हाइट बॉलचा इशारा पंचांचा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि या सिंगलने मात्र धावसंख्येची बरोबरी गाठली जाते. 1 धावीची आवश्यकता असेल ती म्हणजे विजयासाठी. तर बघूयात ही 1 धाव कशा प्रकारे अंकित केली जाईल. राउंड द विकेट राजू. तर चला दक्ष स्पोर्ट्स गलमेवाडी यायचं आपण लवकर प्लीज. दक्ष स्पोर्ट्स गलमेवाडी यायचं आपण प्लीज, चला लवकर आपल्याला टॉस कम्प्लीट करायचा आहे. आणि त्याचबरोबर विनंती असेल माटेकरवाडी टीमचे कप्तान आपण देखील यायचं लवकरात लवकर. तर विजयी संघ हार्दिक अभिनंदन, त्याचबरोबर पराभूत झाल्या संघाला देखील आम्ही खूप आभार व्यक्त करू. आज खूप चांगला क्रिकेटचा खेळ तुम्ही दाखवलात आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय रवी.